स्कूबा डायविंग म्हटलं की आपल्याला आठवते ते समुद्राखालचं विश्व पाहण्यासाठी केला जाणारा थरार, त्यासाठी हजारो रुपयेही मोजायची अनेकांची तयारी असते. पण मुंबईत असे काही स्कूबा डायव्हर्स आहेत जे मुंबईकरांच्या आरोग्यासाठी स्वतःचं आरोग्य धोक्यात घालतात. हे आहेत चंद्रकांत तांडेल. नेव्ही मधून तांडेल यांनी स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्तारण खात्यात ते स्कूबा डायव्हर म्हणून कामाला आहेत. हे ऐकून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. मुंबई महानगरपालिकेतील मलनिस्तारण खात्यात एकूण 3 स्कूबा डायव्हर आहेत. खात्यांतर्गत वाहणाऱ्या मलजलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आपली सेवा देत आहेत. मलजलवाहिनी तुंबली असता त्या घाणेरड्या पाण्यात उतरून सुमारे 180 फुटापर्यंत आत जाऊन वाहिनी साफ करतात. मुंबई महानगरपालिकेकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे, मात्र कधी कधी यंत्राचा उपयोग होत नाही. तिथं हे स्कूबा डायव्हर आपली सेवा देत मुंबई स्वच्छ करण्यास मदत करतात. आणि खाली किती शिरतं आतमध्ये? आणि 180 फुटापर्यंत माझं आहे सर्टिफिकेट आहे, नेहमीमधून ट्रेनिंग करून आलो. आणि मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जण आहेत असे? 3 जणच आहे. 3 जणच आहे. आणि तुम्ही सगळ्या ठिकाणी जाता? घाटकोपर कंट्रोलहून झालं, नांदेडला गेलो होतो 3 वर्ष. कुलाबा ते मुलुंड आणि दहिसर पर्यंत या स्कूबा डायव्हर्सना खात्या अंतर्गत बोलावण्यात येतं. मुंबई महानगरपालिकेतर्फे लातूरमध्येही या स्कूबा डायव्हर्सनी सेवा दिली आहे. लातूरकरांची मलनिस्तारण वाहिनी दुरुस्त करून दिली. मुंबई महापालिका या स्कूबा डायव्हरना महिना फक्त 600 रुपये जास्तीचा भत्ता देत आहे. तरीही हे कर्मचारी खुश आहेत. तुम्हाला महानगरपालिकेकडनं काय वेगळं त्याचं मानधन वगैरे? मानधन असं काही नाही, भत्ता एक आहे म्हणजे नाश्त्या पाण्याचं, म्हणतो 600 रुपये देतात. रस्त्यावरून सांडपाणी वाहत असेल तर आपण नाकाला हात लावून बाजूने जातो, तर दुसरीकडे त्याच घाणेरड्या पाण्यात पूर्ण आत जाऊन मलवाहिनी स्वच्छ करण्याचं धैर्याचं काम हे स्कूबा डायव्हर्स करतात. मुंबईची सेवा करायची हीच इच्छा या कर्मचाऱ्यांची आहे. मुंबईला स्वच्छ ठेवण्यास मदत करणाऱ्या या स्कूबा डायव्हर्सना सलाम. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.